नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के जन्मदिन को जनसेवा के तौर पर समर्पित करते हुए कोरोना संक्रमण के दौर में तीसरी लहर के अंदेशों को देखते हुए थाने के सांसद राजन विचारे के माध्यम से वाशी नवी मुंबई महानगर पालिका सिडको एग्जीबिशन सेंटर स्थित कोविड अस्पताल में 4 वेंटिलेटर और बीपअप मशीन का वितरण मुंबई झोपड़पट्टी सुधार मंडल के चेयरमैन विजय नाहटा के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले, जिला प्रमुख विठल मोरे, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादा साहेब चाबुसवार एवं तमाम शिव सैनिक कार्यकर्ता मौजूद रहे। इतना ही नहीं, कोरोना संक्रमण के दौर में उल्लेखनीय कार्य के लिए राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के हाथों अतिरिक्त आयुक्त सुजाता डोले को कोविड संजीवनी पुरस्कार से सम्मानित करने के उपलक्ष्य में राजन विचारे द्वारा उनका विशेष तौर पर सम्मान कर उनका अभिनंदन किया गया। इस दौरान राजन विचारे और विजय नाहटा ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेला आज व्हेंटिलेटरचे टोटल 4 मशीन आपण इथे या ठिकाणी देतो आहे। त्याचबरोबर बॅकपॅप मशीन, त्यानंतर एकूण असे 4 मशीन आपण देतो आहे। आज जर कोविडची परिस्थिती गेल्या 1.5 वर्षामध्ये जर बघितली तर महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर असतील किंवा इतर हॉस्पिटल असतील, आपण या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा महापालिकेने या ठिकाणी घेतले होते आणि कुठेही पेशंटला अडचण येऊ नये यासाठी महापालिकेचे कमिशनर आणि सर्व आमचे नगरसेवक असतील, सर्व डॉक्टर्स असतील, या लोकांनी दिवसरात्र काम केलं। महाराष्ट्रातल्या चांगलं काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या आमच्या ज्या ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते कोविड संजीवनी हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दिला गेला। उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या मशीन्स आपण महापालिकेकडे सोपवत आहे आणि खास करून मी आयुक्त आणि त्यांचे सर्व अधिकारी आज बघितलं असेल, मला वाटतं मी रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत महिला अधिकारी असतानासुद्धा त्यासुद्धा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत होते। सर्व महापालिकेचे सर्व जेवढे अधिकारी आहेत सर्व दिवसरात्र काम केल्यामुळेच हा आपल्याला रिझल्ट मिळू शकला आणि या कोविडवरती आपण मात करू शकलो। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरे करा म्हणून सूचना दिल्या होत्या। कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावू नका, अन्य खर्च करू नका, अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। अनेक शिवसैनिक म्हणून खासदार राजन विचारे साहेबांनी त्यांच्या आदेशाचं पालन करून एक अतिशय चांगला वेगळा अभिनव अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि करोनामध्ये तिसरी लाट आली किंवा काही अडचण आली तर करोनामध्ये लागणारी जी मशिनरी आहे, व्हेंटिलेटर असेल किंवा डेडक असतील, ते सगळं देण्याचा एक औपचारिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि महापालिकेचे आयुक्त सन्माननीय बांगर साहेब यांच्याकडे हे सगळं सोपवलेलं आहे। अतिशय एक चांगला पायंडा खासदार साहेबांनी पाडला, त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या निमित्तानं बांगर साहेब आणि त्याचे सर्व सहकारी यांनी करोनामध्ये राज्यामध्ये सगळ्यात चांगलं काम केलं, अतिशय उत्कृष्ट काम केलं, त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।